सकाळी सकाळी तोंड पोया द्यायचं सकाळी सकाळी शांत पक्ष्यांचा आवाज. काय मिळत नो एरी वाज ऐकते. बरी झाल्या इडली चटणी. गुड मॉर्निंग. सो हे गाईज गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी 5 चालली आणि आज हांव इतल्या बेगिना उठलेले माका बी विश्वास बसनासलो कारण संजयची विजिट असली डॉक्टराकडे. सो बेगिना बेगिना उठले हांव आणि पहिली संजयाक उठयलो कारण त्याका रेडी जावपाक बीन मातसो टायम लागतलो म्हणून त्याका पहिली सकाळी बेगिनाच उठयलो म्हणजे त्याका 5:30 असो उठयलो हांवें. सकाळी सकाळी तोंड पोया द्यायचं. उठ चल बेगिना उठ आणि एक्सरसाइज कर. चल चल अँड गाईज बाहेर पळत एकदम काळोग असा. चल चल ही पैदू पट्टा घे. जमेन पळत उड आणि के सोमती एक्सरसाइज बीन कर आणि रेडी जाच. बाहेर पळय काळो गायचं पळय सांग पळय कितलं झालं. 5:30 झाली. चल बेगीन. तर बाहेर ना इतलो काळोग असलो आणि प्रॉपर 5:30 झाली. हांव आणि मम्मी तर 5 उठलेली कारण टिफिन बीन करपाचे असले नाही त्याका लागून. सो संजय हांगसर एक्सरसाइज करतालो थोडीफारशी त्याका एक्सरसाइज सांगल्या डॉक्टरान. सो ती सकाळची बीन करची पडटा. सो ती हांगसर करता म्हणसर हांवें एक्वेरियमान खावपाकूय घातलें म्हणजे म्हाज्या नुस्त्याकांक खावपाक घातलें. त्याच बरोबर हांव जमनीर न्हिदता त्याका लागून भरपूरशे ब्लँकेट्स बीन आसता ते घडी करून दवरले प्रॉपर फोल्ड केले. मॅट्रेस बीन प्रॉपर असले तसे जाग्यार दवरचे पडटा. सो ते दवरले सकाळी सकाळी उठले सुद्दां भरपूरशीं कामां आसता. सो ती फटाफट हांवें करून घेतली आनी किचनान एकदम न वास सुटलेलो भरपूर. आता हांव नाही तुमकां किचनान व्हरता एकदम वास सुटलेलो आहा कारण मम्मी आयज करता इडली आनी चटणी. सो तेजी रेसिपी तर तुमकां सेपरेटली दाखयतले बट डायरेक्ट किचनान व्हरता मम्मी कितें करता ती पळोवया. तेज्या उपरांत हांव ब्रश बीन करूंक सुरवात करतलें. सो ब्रश बीन करतलें. सो हांगासली म्हजी सगळीं कामां जाल्लीं आसा. संजयची एक्सरसायज जाल्ली आहा. सो संजयकूय आतां सकयल घेवन वचूंक जाय आनी चला डायरेक्ट तुमकां किचनान व्हरता. सो गाईज ही पळयात सकाळी सकाळी मम्मी ना इडली काढटा. गुड मॉर्निंग. तुमकां गुड मॉर्निंग म्हणटा कारण संजयची आयज विजीट आसा न्हय ताका लागून आम्ही सकाळी सकाळी बेगिना उठले आणि त्याचे टिफिन बीन रेडी करता. मम्मी टिफिन रेडी करता म्हणसर संजय सकाळी येऊन बसलेलो आणि स्टेप्सांचेर मातसो ताका प्रॉब्लम जाता. सो हेल्प जाय पडटा आणि लायफान नाही कितले प्रॉब्लम्स असले तरी नाही तेतूनसून भायर सरप आमचेर असता. आणि या व्हिडिओनसून तुमकां सगळ्यांक थँक्यू म्हणटा कारण लास्ट व्हिडिओन तुम्ही न्हय संजयाक लागून इतले ब्लेसिंग्स दिले ताका लागून खरेंच तुमकां थँक्यू. सकाळी सकाळी मम्मी इडली काढता पाय. झाली सगळी काढून कोंबे रडटा त्याचा आवाज येतो. आय सोमार पण तिका बारीक करून हांव खाता. तिने करूंक ना खंय केन्ना बारीक तो शिकयतलो. आनी अभ्यात आमचो बोंडुलो बोंडुलो सकाळी सकाळी भायर पळयतात. भायर तर एकदम काळोग असा. बनिली बनिली गुड मॉर्निंग कर सगळ्यांक. गुड मॉर्निंग कर सगळ्यांक. अय बोणे ये बाण्या आणि गायज भायर पळयात कितलो काळो गा. दिसना सुद्दां ना भायर कितें आनी एका कितें दिसता म्हणून देव जाणा. सकाळी सकाळी बोंदे 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 चला 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 झिरो झिरो पळयात धाव करता. ब्रश केलो रे बोण्या
बने ब्रश केलं रे बने शेपडी पळूयात कसली हालयता तो शेपडी हालयता म्हणजे कळूंक जाय रिस्पॉन्स दिता म्हणून कुतलो स्वेस सो चला ब्रश करून घेता हांव फटाफट आनी भायर बरें दिसता शांत अशें आनी कोंब्यांचो बीन आवाज येता सदां सारकेंच न्हय हॅरी बरोबर भरपूरसो टायम स्पेंड केलो भरपूरशी मस्ती केली आनी सकाळी सकाळी ताचो इतलो मूड फ्रेश आसता की ताका भरपूरशें खेळपाचें आसता आनी ताचे बरोबर भरपूरसो टायम स्पेंड केल्या उपरांत सुशेगाद म्हणटा तशें हांव ब्रश करपाक गेलें सो हांगसर फटाफट मागीर ब्रश करून घेतलो हांवें आनी ब्रश करता करता मम्मी गजाली बी सांगताली आनी म्हाजी ओन कंपनी हांव हांगसर इन्जॉय करतालें म्हाजेच न्हय म्हाका ओन इन्जॉय करपाक भरपूर अशें आवडटा सो ताज्या उपरांत हांगसर संजय बी येयलो आनी म्हाका कंपनी दिली सो आमी फटाफट म्हणटा तसो ब्रश करून घेतलो आनी ताज्या उपरांत हांवें ताका चाव बी दिली तर मम्मीन हांगसर इडली बीन इडली चटणी प्रॉपर रेडी केली सो ताका बी ती हाडून दिली आनी करता करता न्हय प्रॉपर म्हणटा तशी 6:30 अशी टायमींग जाल्लो सो टायम असो रोखडोच जाता कळच ना केन्ना टायम जाता तो बरी झाले इडली चटणी टेस्टी खरेच यम्मी म्हणतात तशी काय तर आणि हांगसर मम्मीची गडबड मम्मी टिफिन पॅक करता आणि वेज चटणी हिरवी चटणी हेची बी रेसिपी येतली तुमकां आणि त्याच बरोबर इडली केले तिने आज नगे आज किती केले ते इडली चटणी केले सकाळी सकाळी आणि मम्मी हांगसर टिफिन पॅक करता आणि परत तिने हांगसर आयदन लायला इडल्यांचे परत लायलं तुवें परत लायलं हांगसर तिने दोघाय मेळून न्हू हॅरी वाज हाडटा सकाळी सकाळी आनी ताका शिके काडले काय एलर्जी जाता ताका नाल्लाची एलर्जी जाता काडा गे शीक काडा हॅरीचे एक्सप्रेशन दाखयता हांव तुमकां ती शीक काडटा ती पळय पयले बरो म्हटल्यार चिरडटा चिरडटा बरें म्हणायचो पयले कसो एलर्जी जाता ताका एलर्जी आनी ताका दोगांय मेळून सकाळी सकाळी वाज हाडटात कितले म्हटलेले मम्मी सकाळी तू पांचां म्हटलेली मम्मी तिच्या बरोबर हांवूय उठलेले इटल्यांची रेसिपी गावंक जाय म्हणटा तुमकां पुरो रे कितें रे हांव पांचां म्हटलेले हरशी म्हजी 8:30 बीन सकाळ जाता आयज म्हजी बेगीन जाली पळय कमी ना ही कमी ना मॉर्निंग सर्वे करता तो संजय खंय वयता अशें म्हणटा तो सगळ्याचो सर्वे करतो बॅग बीन चेक करता अवैध गेला सो हे गायज गुड मॉर्निंग तुमकां सगळ्यांक कशी आसा सगळीं तुमी आय होप सो तुमी सगळीं बरी आसतले आनी सगळीं बरी आसपाक जाय आमी बीन बरी आहा आनी आयचो ब्लॉग भरपूर बेगीन हांवें स्टार्ट केलो आय थिंक सो सकाळीं उठलेलें हांव अशें
खूप रेअर जाता म्हणटा तशें सकाळीं बीन उठ्ठा नाल्यार म्हणजे 8:30 बीन सकाळच जाता. बट आयज संजयाचे डॉक्टरा कडेन विजीट आसली ताका लागून हांव आनी मम्मी बेगिना उठलेली. एक्चुली मम्मी बेगिनाच उठ्ठा, हांवूच ते लेट उठ्ठा. मम्मी नासली सपोज खंय शेतान बीन गेली जाल्यार बेगिना उठ्ठा. सो सकाळीं सकाळीं आयज ब्लॉग स्टार्ट केलो आमच्या भशेन ताका म्हणटा आमी फातोडीर. सो फातोडीर म्हणटा तसो ब्लॉग स्टार्ट केलो. सो आमच्या भशेन फातोडीर म्हणटा आनी संजय फातोडेर म्हणटा. सो संजयान चाव बीन पिली जाल्यार मस्त. आमी अजून पियोंक ना, हांव आनी मम्मी मागीर चाव पितली. सो मम्मी भायर गेल्या सारान बीन मारपाक आनी सकाळची 6:30 जाल्ली आहा सारकी म्हणटा तशी. सो संजय बसला बँडेज करता, बँडेज बांदता. सो आतां तो हॉस्पिटलान वयतलो कारण विजीट आसा तेजी. सो भावा बरोबर वयतलो तो, हरशी हांव बीन वयतालें बट ह्या फावट हांव काय वयचें ना. सो अशी करून आयची आमची सकाळ जाली आनी अशी करून आयचो ब्लॉग स्टार्ट जालो. सकाळीं सकाळीं ब्लॉग स्टार्ट करया म्हटलें कारण मम्मीन इडली चटणी बी केल्ली आयज आनी तेजी रेसिपी तुमकां सेपरेट येतलीच. नेक्स्ट व्हिडियो बीन येवं शकता इडली चटणेचो. सो संजयान तरी इन्जॉय केली बरी इडली चटणी. आमी अजून करूंक ना, आमी टेस्ट मागीर करतली. सो मम्मी आतां सारान मारता. सो थंय वयता, भायर अजूनय काळोकूत आहा. हलके हलके भायर न्हय दिसपाक स्टार्ट जाले परत. आनी हांगसर मम्मी मारता सारण. आमच्या भशेन सारण म्हणटा म्हणटा आमी. सो हे पेच हलके हलके आतां उजवाडपाक सुरू जालें. सकाळ जाली, सकाळ भायर दिसपाक सुरू जालें. सो भायर या. बरें दिसता सकाळी सकाळी शांत पक्ष्यांचा आवाज. त्या सायडीन बरो दिसता व्ह्यू. पक्ष्यांचा आवाज न्हू बरो येता. सो माझर येला ताका ना बिस्कीट, ताका ना इल्लें शीत घालता. घे घे येपय येपय यो. आं चल चल म्हाका फुडें चल. आमची सकाळूय न्हय अशी सुरवात जाता आनी रातूय आमची अशी काबार जाता. प्रॉपर आतां सकाळ जाली, सारकी उजवाडले, दिसपाक सुरू जाले. घे. सो गायज हांगसर न्हय संजयचो भाव येयलो संजयाक व्हरपाक डॉक्टरा कडेन आनी संजय रेडी जाल्लो प्रॉपर. सो आतां ते वचपाचेच आसले आनी लास्ट व्हिडियो न्हय संजय बद्दल कमेंट येयले की संजय कितें जाला आनी संजयचें आनी म्हाजें रिलेशन कितें आसा काय म्हणून. तर थोड्यांक खबरूच आसतलें आमचें रिलेशन कितें आसा तें. बट आतां न्यू सबस्क्रायबर आसल्या कारणान थोड्यांक खबर ना. तर संजयचें आनी म्हाजें रिलेशन न्हय GF BFचें आसा. सो म्हाजो तो लायफ पार्टनर आसा आनी आमच्या फॅमिलीन न्हय दोनूय सायडीनसून खबर आसा आमचें रिलेशन. सो आमी एकामेकागेर न्हय वचून रावता बी अशी. सो लकीली न्हय म्हाजी फॅमिली आनी तेजी फॅमिली खूब सपोर्टीव आसा आमकां. सो तुमकां कळत आसतलें आमचें रिलेशन. सो संजय बीन गेल्या उपरांत न्हय बाकीची जी कामां आसली ती फटाफट हांवें करून घेतली आनी टायमींग 8:30 समथींग कितें तरी जाल्लो. आनी सगळ्यांत पयलीं न्हय झाडांक हांवें उदक घालून घेतलें कारण मनी प्लांटाची कंडीशन न्हय एकदम वर्स्ट जाली. खूब दीस जाले हांवें तांकां उदक घालुकूच नासलें आनी तांकां सनलायट न्हय भरपूरशी मेळटा ताका लागून एकदम बावल्ल्या भशेन जालें. तुमी पळोवंक शकता म्हज्या मनी प्लांटाची कंडीशन कितें जाल्ली ती. आनी ह्या दिसांनी न्हय हांवें कटींग बी करूं नासलें तें. सो उदक घालून जाल्या उपरांत न्हय बाकीचे जे कपडे बीन आसले ते हांवें सारके दवरून घेतले कारण ह्या दिसांनी न्हय डस्ट बीन भरपूर पडटा कारण नळ्याचें घर आसल्या कारणान न्हय डेली जितले क्लीन करीत न्हय तितले बुरशे जाता, एकदम डस्ट पडत रावता. सो एका झाडाक उदक घालून घेतलें, त्याच बरोबर हांवें दुसऱ्याकूय घालून घेतलें आनी
जी विंडो असली ती फटाफट हावेन क्लीन करून घेतले. झाडांक उदक घातल्या उपरांत ना माती जाता सगळ्याक, ताका लागून विंडोय बीन हांवें क्लीन करून घेतली. त्याच्या उपरांत बेडीचेर भरपूरशे कितें आसले ते हांवें निवळ करून घेतले, आनी जे ब्लँकेट्स बीन आसले न्हय ते कवर करून घेतले. सो अशी करून म्हणजे सगळी कामां झाली. सो गाय फायनली आमी आता चाव घेता आनी टायमींग जाला णव, उठलेली अर्शी आमी 5 सुमार, बट चाव आतां घेता 9 सुमार. सो आयज आमगेर चावेक तुमकां खबरूच आसतले कितें आहा तें. सो आयज आमगेर चावेक आहा इडली चटणी आनी एकदम फुटी चाव. सो ही पळयात इडली चटणी आनी फुटी चाव, आनी हांगसर मम्मी बसले चाव घेता. या पियो तुमकां आफयता, चाव पियो आनी इडली चटणी खावपाकूय आफयता ती. सो इडली चटणी हांव टेस्ट करतलें आतां, आनी थोडी सांबारूय करतात, बट आमकां सांबार चड असो लायक ना इडले बरोबर. चटणीत लायक आहा लायट अशी. सो चला तर चा घेता आमी आनी आयचो ब्लॉग हांगसरूच एंड करता. आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो. ब्लॉग आवडलो आसा जाल्यार लायक शेअर सबस्क्रायब करूंक विसरूं नाका. परत एकदा मेळ्या नवीन व्हिडियोन, त्या पसून देव बरें करूं. बाय इपे बाय करूंगे बाय. सो बाय.